बारामती मधल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला साखर आयुक्तालयानं चपराक दिली आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 10 गावं नव्यानं जोडण्याच्या निर्णयाला प्रादेशिक सहसंचालकांकडून स्थगिती दिली जाते. या कारखान्यावरती राष्ट्रवादीची सत्ता आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये 10 गावं नव्यानं जोडण्याचा निर्णय माळेगावच्या संचालक मंडळानं आवाजी मतदानानं मंजूर केला होता. हा निर्णय घेताना सभासदांनी कडाडून विरोध दर्शवला, तरीही संचालक मंडळानं आवाजी मतदानानं हा ठराव मंजूर केला. भाजप विचाराचे रंजन तावरे आणि चंद्रकांत तावरे यांनी या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी साखर आयुक्तालयाकडे केलेली होती आणि त्यानंतर ही स्थगिती दिली जाते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.